आमची सभा योग्य पद्धतीने अतिशय शांत वातावरणामध्ये नक्की होईल. आजची बैठक पार पडली नेमकं काय चर्चा झाली, कारण का वादविवाद तर्कवितर्क अनेक लढवले जातात. नाही, वादविवाद तर्कवितर्क कुठले प्रसारमाध्यमांच्या याच्यातून लढवले जातात ह्याबद्दल मला कल्पना नाही. पण आम्ही आमची सभा असेल 3 तारीख असेल आणि त्याच्यानंतर येणारा अयोध्या दौरा असेल, यासाठी जी काही तयारी करावी लागते त्या पूर्वतयारीसाठी आम्ही संपूर्ण आमच्या सगळ्या पक्षातले सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. अयोध्या दौऱ्याबाबत काय नेमकी चर्चा झाली असं कळते की तुमची रेल्वे प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली? हो, आमची बैठक झाली. 2 दिवसापूर्वी आम्ही रेल्वेमंत्री राज्यमंत्री दानवे साहेबांना भेटलो आणि त्याच्यानंतर आता प्रशासकीय अधिकारी रेल्वेचे जे आहेत त्यांची आमची भेट झाली. कारण आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडून तिथे पोहोचण्यासाठी काही व्यवस्था होऊ शकेल का अशी विचारणा आली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची भेट घेतली आणि जिथे जिथे जशा जशा गाड्यांची गरज लागेल तसं तसं त्या पुरवण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. किती विशेष गाड्यांची तुम्ही मागणी केली? असं आहे, गाड्यांची मागणी खूप आहे, परंतु त्या ठिकाणी त्या कसं काय किती गाड्या नक्की होऊ शकतात, प्रशासकीय त्याच्या अडचणी ज्या आहेत की त्याला काही ठिकाणी सिंगल ट्रॅक आहेत ह्या गाड्या, ह्याची आता त्याच्यावर चालू आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि मग आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या शहरातले त्यांना त्या गाड्या पुरवण्यात येतील. काल किती तुम्ही क्राऊड एक्सपेक्ट करता आणि दिवसा त्याला जोडू शकतो? पोलीस प्रशासनाची तिथला स्थानिक तुमची काही बातचीत त्यांच्याबरोबर आतापर्यंत नाही? आता पहिलं हे आमचं जी आत्ता सभा आहे संभाजीनगरची त्याची तयारी चालू आहे, ती झाल्यानंतर आम्ही त्या दुसऱ्या गोष्टीकडे आम्ही त्या मनसेची बैठक पार पडलेली आहे आणि नियोजन या सभेचं कसं असेल त्याविषयीची माहिती नितीन सरदेसाई देत आहेत.